गडिंग्लजे ते नेपियर गवतापासून बायो सी एन जी प्लँटचा प्रारंभ. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान SBR फाउंडेशनचा उपक्रम शेती उद्योगाला महत्त्व. SDR फाउंडेशन SDR नेपियर हत्ती गवतापासून बायो सी एन जी निर्मितीचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प गडिंग्लजे ते सुरू होत आहे. हा प्रकल्प शेतीसाठी आणि इंधनासाठी पर्याय ठरू शकेल. येणाऱ्या काळामध्ये हा प्रकल्प पर्यावरणासाठी लाभदायक ठरणार आहे. कारखान्यामधील प्रेसमार्ट, हॉटेलमधील कचरा, कोंबडी वेस्टा शेन यांच्यापासून बायो सी एन जी निर्मिती करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प उभारणीसंदर्भात 25 संभाव्य कंपनीशी चर्चा सुरू आहे. अशा नेपियर गवत प्लेसमेंटवर आधारित संपूर्ण महाराष्ट्रात बायो सी एन जी प्लँट उभारण्याची योजना आहे. अशा प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. SDR फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सीमा इंग्राडे यांनी अशी माहिती दिलेली आहे. KIS संचालक सुनील वेंचोरिया, KIS संचालक रघुनाथ यांच्या उपस्थित एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड संचालक महादेव फडके यांच्यासोबत कमीत कमी कालावधीत प्रकल्प उभारणीसाठी करारावर स्वाक्षरी केली. यासाठी KIS संचालिका डॉक्टर ज्योती, शशांद्र अमरनाथ, निखिल यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. SDR फाउंडेशन KIS ग्रुपच्या सहाय्याने नेपियर गवतापासून बायो सी एन जी निर्मितीचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प गडिंग्लज येथे सुरू होत आहे. हा प्रकल्प शेतीसाठी आणि इंधनाला एक पर्याय आहे. भविष्यात हा प्रकल्प पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. अशाच प्रकारचे प्रकल्प साखर कारखान्यातील प्रेसमड, हॉटेल्स, खानावळीमध्ये राहिलेले अन्न, ओला आणि भाजी मंडईतील कचरा, कोंबडीची विष्ठा, शेण यापासून अंमलबजावणी करणे शक्य आहे आणि त्यापरीने आम्ही खूपच प्रयत्न करीत आहोत.